तर मग आम्हाला पण असं काहीतरी तुम्ही करायला सांगा ना, आम्ही पण चालू करतो असं उद्योगधंदे का? आता आम्ही शेतकरी वर्ग आहे, आज आम्हाला पण पाऊस नाही पाणी नाही, शेती करून हे करतो आम्ही, मग तुम्ही आम्हाला पण अशा धंद्यांना परवानगी द्या ना, जर तुमचा जर वरद असता असला तर। बाळकृष्ण रामचंद्र टिक्कल, राहणार देवळाली प्रवरा, शेटेवाडी रोड, वरुंडाईच्या मंदिराच्या जवळ। ह्या मंदिराच्या पाठीमागं अवैधरित्या मुरुमुत्खनन दिवस रात्र चालू आहे। या बाबतीत मी मान्य तहसीलदार साहेबांना एक महिन्यापूर्वी फोन करून सांगितलं होतं, तलाठी साहेबांना पण सांगितलं होतं, पण अद्यापपर्यंत कुठलीही याच्यावर कारवाई झालेली नाही। हॅलो, हां नमस्कार साहेब, तहसील साहेब ना? हो तहसील साहेब। हां देवळाली प्रवरावरून बोलतोय। आमच्या इथं अवैधरित्या ना मुरुमुत्खनन चालू आहे साहेब, म्हणजे जवळपास 2 महिन्यापासून चालू आहे। त्याची काही अडचण नव्हती आतापर्यंत आम्हाला, पण आज ना ते डायरेक्ट जिलेटिनच्या कांड्याला इतक्या फायरिंग चालू आहे ना घराजवळ आहे। कुठे एक्झॅक्ट? देवळाली प्रवरा शेटेवाडी रोडला चालू आहे, वरुंडाईच्या मंदिरापाशी। देवळाली प्रवरा शेटेवाडी रोड, हा वरुंडाईचं मंदिर, म्हणजे त्याची चित्रपट काढलेली तुम्ही? मी माग पण ना असं अननोन नंबर वरून कॉल करून तिथं तुमचे जे माणसं राहत त्यांना सांगितलं होतं, पण त्या टायमाला पण कोणच ना आतापर्यंत ऍक्शन नाही घेतली, पण आज डायरेक्ट ते ना जिलेटिनच्या कांड्याला उठून राहिले, त्याची चित्रपट पण माझ्याकडे। हा तर त्याच्यावर ना आज पण आतापर्यंत 3 फायरिंग झाल्या जिलेटिनच्या तिथं, आणि एकदम लोकवस्ती मधला भाग आहे साहेब तो। देवळाली प्रवरा शेटे, शेटेवाडी रोड वरून डायचं मंदिर, जर त्याच्यावर जर होत असले ऍक्शन तर बघा नाही तर मग आम्ही ना ते मग ते आप्पा साहेब टूसन त्यांना फोन करतो मी, आणि डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला म्हणजे याचं चित्रपित आणि ते डायरेक्ट हे करतो। तसं नका करू, हा कारण मग आता पर्याय नाही याच्यावर, कारण 2 महिने झाले सांगून आम्ही वैतुकलो, आमचे लहान लेकर बाळराव रोडने वागतात, सिंगल रोड आमचं इतके डंपर्यंत चालू होत तरी आम्ही कधीच हे नाही केलं, पण आताची कंडिक्शन अशी की ते आज ना डायरेक्ट जिलेटिन नाही ना बाहेर करू राहिले तिथं। त्याच्याबद्दल काहीच नाही साहेब, फक्त ते तुम्ही उकरा उकरा आमचं काय अडचण नाही, पण एवढे बारंती करायचे हे नाही ना। बरोबर बरोबर बरं, एखादं समजा दगड उडाला रोडच्या कडाला स्पॉट एकदम थांबा थांबा बोलू द्या मला। दिवसा ढवळ्या पण मुरुमुत्खनन चालतं, हजारो ब्रास मुरुमाचं उत्खनन इथं झालेलं आहे, आणि रात्री पण चालतंय। मग यामध्ये तहसीलदार साहेबांचं काही वरद असतं आहे का हे पण समजत नाही। त्यामुळे इथं दारोत मुरुमाची ब्लास्टिंग होती हे होतं, इथं ब्लास्टिंग वगैरे सगळं केलं जातं, त्याच्यामुळं मग याच्यात तहसीलदार साहेबांचा काही हस्तक्षेप आहे का हे पण समजत नाही। मी स्वतः याच्यावर भरपूर वेळेस तहसीलदार साहेबांना पण सांगितलं, तलाठ्यांना पण फोन करून झालेला आहे माझा, मग असं जर अवैधरित्या उत्खनन चालू असलं आज हजारो ब्रास इथून मुरुम उत्खनन झालेलं आहे।
याबाबत प्रशासक काही कारवाई करणार आहे का नाही, त्यावेळेस मी बोललो होतो त्यांना कसं असं चालू आहे, पण ते म्हणे कारवाई होईल, तुम्ही कोणाला काही म्हणू नका, काही करू नका, पण ह्या गोष्टीला अद्याप एक महिना उलटून गेलेला आहे, पण त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही.